मंडळी नमस्कार काय झालं त्याचं या मालिकेतला हा तिसरा भाग मी आपल्या समोर आणतोय लातूरच्या एका समाज कल्याण अधिकाऱ्याच्या विषयी आपण बोलणार आहे तुम्हाला आठवत असेल तुला नोकरी पाहिजे असेल तर शय्यासोबत करायला ये असा दावा अशी मागणी एका समाज कल्याण अधिकाऱ्यानं केली होती आणि एका मुलीच्या सर्वस्व लुटून तिला तिच्या जगण्याचा आधार देण्याचा प्रयत्न त्या अधिकाऱ्याचा होता त्या मुलीनं आपली रितसर तक्रार देखील तशा स्वरूपाची केलेली होती त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि प्रकरणाची चौकशी सुरू झाली यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आक्रमक भूमिका घेत त्या समाज कल्याण अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली अपेक्षित काय असतं आपल्याला समाज कल्याण अधिकाऱ्याची चौकशी सुरू होईल तो निलंबित होईल त्याच्यावर चौकशी बसेल डीओल त्याची डीई होईल डिपार्टमेंटल इन्क्वायरी विभागीय चौकशी काय वाटेवर जे काय असेल ते होईल आणि मग कालांतराने तो निर्दोष वगैरे सुटेल पण किमान त्याला त्याच्या कृत्याबद्दल थोडीफार तरी शिक्षा होईल अशी साधी अपेक्षा आपली सामान्य माणसांची असते त्याचं झालंय असं की आपल्या सामान्य माणसांच्या अपेक्षा इतक्या छोट्या छोट्या होत गेल्यात ना की त्याच्या अंतापर्यंत जाऊ किंवा त्याच्या शिक्षेपर्यंत जाऊ असं आता आपल्याला चुकून सुद्धा वाटत नाही मागच्या सरकारच्या काळामध्ये त्याला मुद्दा मानून बसवणारे मंत्री आणि त्याला पाठीशी घालणारे मंत्री याच्यामुळं बराचसा गहजब माझला होता नाही झाली चौकशी खरं तर त्याची चौकशी होईल असं वाटलं होतं पण घडलं काय हे मला पण तुम्हाला सांगायचं आहे ज्या मुलीनी हा दावा केला होता जिचा माय बाप अस्तित्वात नाही आहेत त्या मुलीला चोरीच्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आलं बर चोरीचा गुन्हा तरी कोणता तिच्या घरात चोरीची भांडी सापडली कोणीतरी एक चोर चोरी करतो आणि हिच्या घरात भांडी आणून ठेवतो म्हणून ही चोर आहे असा निष्कर्ष निघाला आणि नंतर कळलं की ती भांडी ही पोलिसांनीच आणून ठेवलेली होती एक बाई एका अधिकाऱ्याच्या विरोधात संघर्ष करायला निघते आणि तिच्याच विरोधामध्ये गुन्हा दाखल होतो अहो हेच ते पोलीस आहेत ज्यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आवाज उठविलेल्या एका पत्रकारालाच खंडणीच्या गुण्यामध्ये अडकवून टाकलं होतं खंडणीच्या बरं खंडणी कशी मागितली होती जाहिरातीची मागणी केली आणि जाहिरात म्हणजेच खंडणी असं म्हणून त्या पत्रकाराला अडकवून टाकलं होतं हेच ते पोलीस हेच ते पोलीस ज्या एका समाज कल्याण अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेला मुलीला चोर असं संबोधून तिच्यावरती गुन्हा दाखल करतात मंडळी यात सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांनी मागणी केली की समाज कल्याण अधिकाऱ्याला किमान निलंबित तरी करा एवढंच नाही तर ज्या जिल्हा परिषदेत हा समाज कल्याण अधिकारी काम करतो ना त्या जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अहवाल होता की हा माणूस योग्यच नाही आहे एवढंच काय याआधी नांदेडला त्यानं काम केलंय तिथे अँटी करप्शन ब्युरोची रेड त्याच्यावर पडली आहे याआधी वाशिम जिल्हा परिषदेमध्ये काम केलंय तिथल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याला कार्यमुक्त केलंय नीट काम न केल्यामुळं वाशिमला काम करताना कार्यमुक्त होतो नांदेडला काम करताना अँटी करप्शनच्या याच्यामध्ये येतो लातूरच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अहवाल हा चुकीची कामं करतो असा आहे आणि याच माणसावरती एक महिला माझं यौन शोषण करायला निघाला होता असा आरोप करते आहे त्या समाज कल्याण अधिकाऱ्यावर कोणती कारवाई झाली मागच्या सरकारला आम्ही हेच प्रश्न विचारत होतो त्याच्यावरती कोणती कारवाई झाली याच प्रश्नांच्या आम्हाला भारतीय जनता पक्षाचे समर्थक पोपट दलाल प्रवक्ते भाट भडवे अशा स्वरूपामध्ये प्रश्न अशा स्वरूपाच्या उपाध्या लावल्या गेल्या त्याही स्वीकारल्या सत्तेच्या विरोधात बोलायचं असतं सत्तेला प्रश्न विचारायचे असतात आणि ते दुरुस्त करण्याची संधी सत्तेला द्यायची असते आणि सत्ता ते दुरुस्त करणार नसेल तर मग त्या विरुद्ध समाजामध्ये आवाज उठवायचा असतो हेच काम तर असतं माध्यमांचं आणि एक माध्यम म्हणून तेच तर काम आजपर्यंत आम्ही करत आलो आहोत आताही तेच काम करावं लागतंय प्रश्न विचारावाच लागतोय लातूरच्या त्या पीडित महिलेचं काय झालं तिला नोकरी मिळाली ती नोकरी टिकू नये म्हणून तिच्यावर पोलिसांचा आरोप करण्यात आला बर ज्या संस्थेत नोकरी मिळाली आहे ती ही संस्था राजकीय आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या जवळची ती नोकरी टिकू नये यासाठी पोलिसांची केस अ समाज कल्याण अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करायला सुद्धा लवकर धजावत नव्हती ही मंडळी एकटी ती स्त्री होती चित्रावाघ जी सातत्यानं या विषयामध्ये समोर येऊन लढत होती चित्रावाघांचं नामोहरम व्हावं त्यांचं खच्चीकरण व्हावं यासाठी किती प्रयत्न केले गेले त्यांनी ज्या ज्या प्रकरणामध्ये आरोप केले होते त्या त्या प्रकरणातल्या पीडितेला समोर आणून चित्रावाघांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला ही ही स्त्री चित्रावाघांच्या सोबत राहिली तिनं आरोप केलेले सांखरे आहेत म्हणून सांगितलं वारं वारंवार ती सरकारकडे मागणी करत राहिली पण काय झालं त्या समाज कल्याण अधिकाऱ्याचं हा प्रश्न सातत्यानं पडत राहतो आणि नव्या सरकारला दोन महिन्याचा कालावधी होत असताना आम्हाला दीड महिने लोटली जातात तो लोटत असताना नव्या सरकारला ही प्रश्न विचारावा असा वाटतो काय झालं त्या लातूरच्या पीडितेच काय कारवाई झाली त्या समाज कल्याण अधिकाऱ्यावरती आणि झाली नसेल तर आपण काही करणार आहात का तिला न्याय मिळावा म्हणून तिच्याशी सलगी करू पाहणाऱ्या अधिकाऱ्याचं किमान निलंबन अहो तिच्यापासून किमान दूर करणं यातरी कृती घडलेल्या आहेत का आणि त्या घडल्या नसतील तर का घडल्या नाहीत याचंही उत्तर या नव्या सरकारनं द्यावं लागेल ते सरकार नक्की देईल याची खात्री आम्हाला आहे दुरुस्तीची ही संधी आहे मागच्या चुका आता दुरुस्त कराव्या लागतील आणि ते हे सरकार करेल अशी अपेक्षा बाळगतो आणि तुम्हा सगळ्यांना विनंती करतो या सगळ्या प्रकरणात काय झालं त्याचं हा प्रश्न आपणही विचारणं आवश्यक आहे नमस्कार